नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सीडीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्था व विना अनुदानित शिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांची पदवी, पदविका, प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व इतर कोणतेही मूळ कागदपत्रे जमा करून घेता येणार नाही। या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित संस्थेवर कडक कारवाई केली जाणार आहे। किमान 5 लाखापर्यंतचे दंड होणार असल्याचेही राज्य शासनाद्वारे कळवले गेले आहे। राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात दावे आणि प्रतिदावे यांचे रान उठले असून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सोशल मीडियावर उभे झाल्याचे दिसत आहे। परंतु महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी याचे खंडन केले असून महाविकास आघाडी भक्कम असल्याचेही सांगितले आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांवर दाखवले जात असताना तसेच पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे दिली गेली असताना सुद्धा विदर्भ मात्र अजूनही कोरडाच दिसत आहे। विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाव्यतिरिक्त पाऊस न पडल्याने बळीराजाच्या चिंते भर पडली आहे। भाजपाला महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना भाजपातून डावलले गेले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। त्यामुळे मुंडे समर्थक खवळले असून भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे। वन्यप्रेमींना 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 6 वाघ वाघीण आणि बछडे यांनी मनसोक्त दर्शन दिल्याने वन्यप्रेमी यांचा उत्साह अनावर झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील करांडला येथे सफारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे। राज्यात बालविवाह कायदा लागू असल्यानंतरही बालविवाह होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे, त्यावर प्रतिबंध घालण्याकरिता राज्य सरकारने या कायद्याची व्याप्ती वाढवत ज्या गावात बालविवाह झाला त्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा येथे वाघाने रानडुकराची शिकार करण्याचा व्हिडिओ वन्यप्रेमींना भुरळ घालत आहे। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पार्टीतर्फे ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचा गैरवापर होत असल्याची टीकाही काँग्रेस पक्षातर्फे केली जात आहे। पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदार यांच्या निधीबाबतचे केलेले विधान त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याची भावना जाणकार राजनीतिज्ञ व्यक्त करताना दिसत आहे। अपक्षांना निधी का द्यायचा या विधानावर अपक्ष आमदारांनी वडेट्टीवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।